करायला काय हरकत नाही, त्यांच्यात बाकीचे होत राहतील जॉईन. तर कालच्या तासामध्ये तुम्हाला 5 पॉइंटिंग डिव्हाइसेसचं रिव्हिजन करून दिलेलं आहे. कोणते होते 5 पॉइंटिंग डिव्हाइसेस? ते अलिटरेशन, रिपिटिशन, रिफ्रेन, टॉटोलॉजी आणि अँटीथेसिस. 5 ला 5 तुम्हाला आठवत असतील. अलिटरेशन मध्ये काय थोडक्यात सांगतो, अलिटरेशन मध्ये काय सांगितलं तुम्हाला, एकाच अक्षराने सुरू होणारे 2 किंवा त्यापेक्षा अधिक शब्द तिथं येतात. आणि नंतर तुम्हाला दुसरा जो सांगितला होता रिपिटिशन, त्यात काय होतं, 2 किंवा त्यापेक्षा अधिक शब्द एकाच ओळीमध्ये वापरले जातात. त्यानंतर तुम्हाला तिसरा सांगितला होता रिफ्रेन, ज्याच्यामध्ये शब्दच नाही तर कवितेची ओळ जी आहे ती काय होते, रिपीट होते, पण कुठं, कवितेच्या स्टांजाच्या शेवटी, म्हणजे शेवटच्या कडव्यामध्ये शेवटची लाईन जी आहे ती रिपीट होते, त्याला रिफ्रेन आपण म्हणतो. त्यानंतर चौथं तुम्हाला सांगितलेलं होतं टॉटोलॉजी, टॉटोलॉजी मध्ये पण रिपिटेशन आहे, परंतु रिपिटेशन कशाचं, 2 सिमिलर वर्ड्स म्हणजे 2 समानार्थी शब्द त्या टॉटोलॉजी मध्ये वापरल्या जातात. त्यानंतर पुढचा जो सांगितला होता तो होता अँटीथेसिस. अँटीथेसिस मध्ये काय सांगितलं तुम्हाला, की 2 विरुद्धार्थी शब्द तिथं एकत्र वापरले जातात, कवितेच्या एकाच ओळीमध्ये 2 विरुद्धार्थी शब्दांचा वापर तिथे केला जातो. आता पुढचं आपण बघूया, त्याचं नाव आहे सिमिली. काय म्हणायचं त्याला, सिमिली. त्याची व्याख्या आपण काय केली होती, हा जो सिमिली आहे तो डायरेक्ट कंपॅरिझन साठी वापरला जातो. म्हणजे तुलना करण्यासाठी, तुलना करण्यासाठी कशाचा वापर केला जातो, सिमिलीचा वापर केला जातो. त्याची डेफिनेशन जर सांगायचं झालं असेल तर, वेन वन थिंग इज कम्पेअर डायरेक्टली विथ अनादर डिफरंट थिंग एज बाय युझिंग द वर्ड्स ऑफ सिमिलॅरिटी सच एज लाईक, जस्ट, जस्ट लाईक, एज, एज, जस्ट एज, इट इज कॉल्ड सिमिली. मराठीमध्ये लिहिलेली आहे व्याख्या, त्याच्यात तुम्हाला सांगितलेलं आहे की जर कवितेच्या ओळीमध्ये 2 वस्तू, व्यक्ती, प्राणी यांच्यामधील जी गुणवैशिष्ट्ये आहेत म्हणजे क्वालिटीज आहेत इत्यादींमध्ये जर 2 वस्तू असू द्या, व्यक्ती असू द्या, प्राणी असू द्या, त्यांच्या ज्या क्वालिटी असतील त्यांच्यामध्ये जर तुलना केलेली असेल आणि ते तुलना दर्शवण्यासाठी कोणते शब्द वापरलेले असतील, लाईक, सो, ऍज, ऍज, ऍज किंवा जस्ट लाईक, जर कवितेच्या ओळीमध्ये अशा प्रकारचे शब्द वापरून तुलना केलेली असेल, कोणकोणते शब्द सांगितले तुम्हाला, लाईक, सो, ऍज, ऍज किंवा जस्ट लाईक, जर असे शब्द वापरून तुलना केलेली असेल 2 व्यक्तीमध्ये असू द्या, 2 वस्तूंमध्ये असू द्या किंवा 2 प्राण्यामध्ये असू द्या, काय म्हणायचं आहे, सिमिली अलंकार म्हणायचं आहे. थोडक्यात काय लक्षात ठेवणार तुम्ही, हिंट त्याला काय आहे, जर तुम्हाला दिलेल्या ओळीमध्ये दिलेली कुठली ओळ असू द्या, तर तुम्हाला हे शब्द दिसले लाईक, कंपॅरिझन करणारे शब्द जे दिसले लाईक, सो, ऍज, जस्ट लाईक, जर हे शब्द त्या ओळीमध्ये दिसले तर तिथं तुम्ही 100% म्हणू शकता की त्या ओळीमध्ये कुठला अलंकार, सिमिली अलंकार आहे. त्याचं एक एक्झाम्पल आपण बघूया, तानाजी फॉट लाईक तानाजी फॉट लाईक लायन. याच्यामध्ये आता बघा, तुलना केलेली आहे का, बघा तुलना केलेली आहे का, तुलना केलेली आहे कशा ओळखणार आपण, लाईक, सो, ऍज यासारखे शब्द आलेत का, त्याच्यावर नाही, तुलना केलेली आहे कारण लाईक आलेला आहे,
लाइक हा शब्द इथे आलेला असल्यामुळे तुलना झालेली आहे आणि कोणामध्ये तुलना झालेली आहे ते आपल्याला इथे बघायला सांगता येईल का कोणाला कोणाची तुलना कोणासोबत केलेली आहे कोणाला सांगता येईल का तानाजी फॉट लाइक अ लायन तानाजी आणि लायन यांच्यामध्ये एक सिमिलॅरिटी आहे ती म्हणजे फाइट करण्याची म्हणजे लढण्याची ती कोणा कोणासारखी आहे तानाजी म्हणजे लायन सारखी आहे शूर आहे सिंहासारखा शूर आपण मराठीमध्ये त्याला म्हणतो तानाजी कसा आहे मग सिंहासारखा शूर आहे म्हणजे सिंह शूर असतो तसं तानाजी शूर आहे असं त्याचं कंपॅरिझन केलेलं आहे आता हे ओळखल्यानंतर आपल्याला त्याचं उत्तर लिहायला लागेल उत्तर लिहित असताना आपल्याला काय करावं लागणार मग उत्तर लिहित असताना कोणाची तुलना झालेली आहे ती आपल्याला इथे लिहायला लागेल पहिल्यांदा तानाजी ही क्लिअरली कंपेअर्ड कोणासोबत तुलना झालेली आहे लॉयन सोबत अँड इट इज शोन बाय द वर्ल्ड कुठला शब्द आलेला आहे तुलना दर्शवण्यासाठी लाईक हा शब्द आलेला तर अशा पद्धतीने आपल्याला एक्सप्लेनेशन लिहावं लागेल बघा तानाजी इज क्लिअरली कंपेअर्ड लायन म्हणजे तानाजीची तुलना कोणासोबत झालेली आहे लायन सोबत तुलना दर्शवण्यासाठी कोणत्या शब्दाचा वापर केलेला आहे शोन बाय द वर्ड लाईक लाईक या शब्दाचा वापर केलेला आहे तानाजी पण लाईक लायन हे कसं उदाहरण आहे सिमिलीचं उदाहरण आहे अशाच पद्धतीनं दुसरं एक आपण एक्झाम्पल बघूया लक्षात आलं का सिमिली सिमिली कशाला म्हणायचं आहे सिमिली कशाला म्हणायचं आहे आपल्याला सिमिली कोणत्या अलंकाराला म्हणायचं आहे ज्याच्यामध्ये कंपॅरिझन केलेलं असतं कंपॅरिझन दोन व्यक्तीचं असू शकतं किंवा दोन प्राण्यांचं असू शकतं किंवा दोन वस्तूंचं असू शकतं आणि हे कंपॅरिझन करताना कशाचा वापर होणार आहे लाईक सो ऍज ऍज किंवा जस्ट लाईक यांचा जर एखाद्या कवितेच्या ओळखीमध्ये आपल्याला लाईक सो ऍज किंवा जस्ट लाईक असे शब्द दिसले की समजून जायचं की त्या ओळीमध्ये सिमिली आहे आणि जर डायरेक्ट कंपॅरिझन तुलना केलेली आहे तुलना केलेली आहे म्हणजे तानाजीची तुलना आपण बघितली लाईन सोबत केलेली होती असं पहिलं एक्झाम्पल दुसरं एक्झाम्पल बघा He is as funny as monkey. सांगताय का कोणाला कशा पद्धतीने सिमिली अलंकार आहे याच्यामध्ये He is as funny as monkey. कोणासोबत केलेली आहे मंकी सोबत केली आहे त्याचा जो स्वभाव आहे स्वभाव कसा आहे त्याचा फनी आहे कशासारखा मंकी सारखा तर अशा पद्धतीने तुलना लिहित असताना आपण काय लिहिणार He is clearly compared with monkey.
he is clearly compared with monkey, and he is shown by the word, kutla word aayla hai, kutla word na tumla darshan kya hai, as, dash dash, as, तो अशा पद्धतीने आपल्याला एक्सप्लेन करावं लागेल. अजून एक एक्झाम्पल आहे, ते पण पहा म्हणजे लक्षात येईल, कारण हे महत्त्वाचे आहे, त्याच्यावरती कंपल्सरी तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येणार आहे. हा महत्त्वाचा अलंकार आहे. नेहा इज ऍक्टिंग लाईक अ बेबी. समजा आपण दुसरं उदाहरण बघितलं, नेहा इज ऍक्टिंग लाईक काय घ्यावं लागेल आपल्याला, कोणाची तुलना कोणासोबत झालेली आहे आणि ती कोणत्या केलेली आहे, एवढंच फक्त बदलेल. एक्सप्लेनेशन लिहित असताना वाक्य सेम आहे. म्हणजे बघा, नेहा इज ऍक्टिंग लाईक अ बेबी, कंपॅरिझन झालेलं आहे का? झालेला आहे. कोणामध्ये? नेहा आणि बेबीमध्ये. म्हणजे नेहाचं वागणं कोणासारखं आहे का? बेबी सारखं आहे, असं कंपॅरिझन केलेलं आहे. लिहित असताना आपण काय लिहिणार आहोत? सिमिली. कोणाची तुलना झालेली आहे? नेहाची. नेहा इज क्लिअरली कम्पेअर्ड विथ कोणासोबत झालेली आहे? अ बेबी. नेहा इज क्लिअरली कम्पेअर्ड विथ अ बेबी अँड इट इज शोन बाय द वर्ल्ड. कुठला शब्द वापरलेला आहे तुलना दर्शवण्यासाठी? तर लाईक हा शब्द दर्शवलेला आहे. तर हे सिमिली अलंकार लक्षात राहील. काय अडचण असेल तर विचारा. सिमिली अलंकारामध्ये सोपा आहे, महत्वाचं कंपॅरिझन लक्षात ठेवा. कंपॅरिझन करत असताना लाईक, सो ॲज किंवा जस्ट लाईक असे शब्द त्या कवितेच्या ओळीमध्ये वापरले जातात. लिहित असताना एक्सप्लेनेशन साठी आपल्याला या वाक्याचा वापर करायचा आहे. डॅश इज क्लिअरली कम्पेअर्ड विथ डॅश अँड इट इज शोन बाय द वर्ड लाईक, सो ॲज, जे काय असेल त्या शब्दात. ओके, त्यानंतर पुढचा आपण बघूया. जो अलंकार आहे याच्या सारखाच आहे, सेम, थोडासा फरक, कारण इथं सुद्धा कंपॅरिझनच आहे. तो आहे मेटाफोर. मेटाफोर तुम्ही बघितला असेल, रूपक अलंकार त्याला म्हणतात मराठीमध्ये. रूपक अलंकार अभ्यासलेला असेल तोच आहे. आता इथं दोन्ही मध्ये फरक काय तो आपल्याला बघायचा. सिमिली आणि मेटाफर मध्ये एक छोटासा फरक आहे, खूप मोठा असा फरक नाहीये. कुठला फरक आहे तो बघा. इथं थोडक्यात एक वाक्य तुम्ही मराठी मध्ये लिहितो आपण. तानाजी सिंहासारखा शूर आहे. आणि तानाजी सिंह आहे. बघा काय फरक पडतोय मराठीतल्या वाक्यामध्ये, काय फरक पडतो तुम्हाला? दोन्ही वाक्य सारखे आहेत का? त्यात फरक आहे का? सांगता येत असेल तर माईक चालू करून सांगू शकता. काय फरक जाणवतो दोन वाक्यामध्ये? तानाजी सिंहासारखा शूर आहे आणि तानाजी सिंह आहे, या दोन वाक्यात काय फरक आहे? सांगता येईल? विचार करताय?
तानाजी सिंह सारखा सूर आहे म्हणजे तानाजी आणि सिंह त्यांच्यामध्ये तुलना झालेली आहे. तानाजी आणि सिंह यांच्यामध्ये तुलना झालेली आहे. परंतु इथं आपल्याला कळते की ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या आहेत, डिफरंट आहेत. कशा आहेत त्या? डिफरंट आहेत, वेगळ्या आहेत. तानाजी आणि सिंह या दोन गोष्टी कशा आहेत? वेगळ्या आहेत. पण त्या वाक्यात लक्षात येते तानाजी सिंह सारखा आहे, म्हणजे सिंह वेगळा आहे तानाजी वेगळा आहे. एक क्वालिटी त्यांच्यामध्ये सेम आहे, ती कोणती? शूर असण्याची, ब्रेवनेस. आणि दुसरं जर वाक्य आपण बघितलं तर त्याच्यामध्ये तानाजी सिंह आहे म्हणजे इतर कंपॅरिझन कसं आहे? तानाजी इक्वल टू सिंह. तानाजी म्हणा की सिंह म्हणा, दोघांची क्वालिटी अशी आहे सारखेच आहे, दोघांमध्ये कुठलाही फरक नाही असं वर्णन केलेलं आहे. सिंहासारखा म्हणल्यानंतर काय होईल? दोन गोष्टी वेगवेगळ्या होतील. सिंहासारखा म्हणल्यानंतर, परंतु तानाजी सिंह आहे म्हणल्यानंतर काय? तानाजी इक्वल टू सिंह. तानाजी सिंह, तानाजी आणि सिंह दोन्ही गोष्टी कशा आहेत? एकच आहेत, एक रूप आहेत असं वर्णन जिथं केलेलं असतं तिथं मेटाफर. म्हणजे तुलना करताना जर दोन गोष्टी भिन्न नसून एकच आहेत असं जिथं दर्शवलं जातं त्याला आपण काय म्हणतो? मेटाफर अलंकार. आणि जिथं तुलना करताना दोन गोष्टी वेगळ्या आहेत असं समजून वर्णन केलं जातं, भिन्न आहेत असं समजून वर्णन केलं जातं, आणि त्याच्यासाठी लाईव्ह सो आहेत अशा शब्दांचा वापर केला जातो त्याला सिमिली अलंकार म्हणतात. इथं फक्त फरक काय होईल? मेटाफरमध्ये लाईक, सो, ऍज अशा शब्दांचा वापर तिथं होणार नाही, एवढा फरक फक्त तिथं राहणार आहे. तर बघूयात आपण एक्झाम्पल. My sunshine. My father is my sunshine. मी असताना आपण काय लिहिणार आहोत? एक्झाम्पल, सॉरी, एक्सप्लेनेशन लिहित असताना आपण काय करणार आहोत? मेटाफर. कसा वापर आपण मेटाफर आहे? तुलना केलेली आहे. कोणाची? फादरची तुलना. काय म्हणलेलं आहे फादरला? सनशाईन म्हणलेलं आहे. म्हणजे सूर्याचा तेज जसं असतं त्याच पद्धतीनं माझे फादर माझ्यासाठी आहे. म्हणजे फादर आणि सनशाईन या दोन गोष्टी वेगळ्या नसून या एकच आहे असं इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. लिहित असताना माय फादर इज इम्प्लिसिटली कंपेअर्ड विथ सनशाईन. दोन गोष्टीमध्ये तुलना झालेली आहे माय फादर आणि सनशाईन मध्ये. तुलना कशी झालेली आहे? तर दोन्ही गोष्टी एक रूप आहेत असं समजून. एक रूप कधी होतात? लाईक शब्द वापरलेला आहे का? नाही, परंतु तुलना झालेली आहे. मग अशा काही त्याच्यामध्ये माय फादर इम्प्लिसिटली कंपेअर्ड विथ सनशाईन असं आपल्याला एक्झाम्पल मध्ये एक्सप्लेनेशन तिथं द्यावं लागतं. दोन्ही मधला मेन फरक आहे तो म्हणजे लाईक सो ऍज सिमिली मध्ये वापरतात, मेटाफर मध्ये लाईक सो ऍज या शब्दांचा वापर होत नाही. लाईक सो ऍज वापरतात म्हणजे दोन गोष्टी वेगळ्या आहेत असं सांगितलं जातं, आणि लाईक सो ऍज जर वापरलं नाही तर दोन्ही गोष्टी कशा आहेत? इक्वल आहेत, समान आहेत, दोन्ही मध्ये कुठल्याही प्रकारचं फरक नाही असं तिथं सांगितलं जातं. म्हणजे दोन्ही गोष्टी ह्या एकच आहे असं तिथं आपल्याला म्हणता येतं.
त्यांचा अजून एक एक्झाम्पल बघा, द कॅमल इज, द कॅमल इज द शीप ऑफ द डेझर्ट. आता इथे कंपॅरिझन आहे का? कंपॅरिझन आहे का? आणि आहे तर कोणाचं कोणासोबत आहे? कोणाचं कंपॅरिझन कोणासोबत आहे? सांगताय का? कॅमल आणि शिप. कॅमल आणि शिप. डेझर्ट म्हणजे काय? वाळवंट. शिप म्हणजे काय? जहाज. जहाजाचा वापर कुठे केला जातो? ऍक्च्युली पाण्यावरती. परंतु वाळवंटामध्ये कुठल्याही प्रकारचं वाहन वगैरे काम करत नाही, चालत नाही. जो प्राणी आहे कॅमल, त्याचाच वापर तिथं वाहतुकीसाठी केला जातो. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? शिप ऑफ द डेझर्ट. म्हणजे कॅमलची तुलना शिप सोबत, म्हणजे जहाजासोबत केलेली आहे. ही आपण आपण काय लिहिणार आहोत? द कॅमल इज इम्प्लिसिटली कंपेअर्ड विथ द शिप. अशा पद्धतीचं एक्सप्लेनेशन आपल्याला तिथं लिहावं लागेल. तर हे मेटाफरचं दुसरं एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे. समजलंय का? काय झाले? कॅमल आणि शिप दोन गोष्टी एकत्र आहेत असं इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. असं वर्ण दिले की इथं आपण मेटाफर अलंकार म्हणतो. जसं इथं कॅमल एम्प्लिसिटली म्हणजे काय सांगितलं तुम्हाला? कम्प्लिटली, पूर्णपणे. इम्प्लिसिटली शब्दाचा अर्थ काय? कम्प्लिटली, पूर्णपणे कंपॅरिझन झालेला आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी एक रूप आहे असं सांगण्यात आलेलं आहे. कोणत्या दोन गोष्टी? कॅमल आणि शिप. म्हणून तिथे काय मेटाफर अलंकार आहे. अजून एक एक्झाम्पल आहे तिथं बघा. शी हॅज अ हार्ट ऑफ गोल्ड. या याच्यामध्ये कसं कंपॅरिझन आहे सांगता येईल तुम्हाला? शी हॅज अ हार्ट ऑफ गोल्ड. गोल्ड म्हणजे काय? सोनं. हार्ट म्हणजे काय? हृदय. सोन्याचं हृदय असतं का? नाही. सोन्यासारखं हृदय म्हणजे काय मग म्हणता येईल आपल्याला? एक चांगलं चांगलं हृदय, चांगलं मन तिच्याकडे आहे. मग हार्टची तुलना आपण सोबत केलेली आहे गोल्ड सोबत, सोन्यासोबत केलेली आहे. लिहित असताना आपण एक्सप्लेनेशन काय लिहिलं? तसं गोल्डचा दुसरा मिनिंग काय होतो? प्युअर. प्युअर म्हणजे शुद्ध. शुद्ध असं हृदय. हृदय शुद्ध असणं म्हणजे काय? मनामध्ये वाईट विचार वगैरे नसणं. अशा पद्धतीने अर्थ आहे. म्हणजे सोन्याचं हृदय आहे असं म्हणतात. तर इथं एक शुद्ध हृदय तिच्याकडे आहे असं सांगतात. सोन्यासारखं हृदय असं म्हणलेलं आहे. सोन्यासारखं हृदय लिहित असताना काय आपण लिहिणार? हर्ट इज इम्प्लिसिटली कंपेअर्ड विथ गोल्ड. अशा पद्धतीचं एक्सप्लेनेशन आपल्याला लिहावं लागेल. तर इम्प्लिसिटली कंपेअर्ड विथ गोल्ड. तर हे सिमिली आणि सिमिली आणि आपण काय बघितलं? मेटाफर दोन्ही कशासाठी वापरले जातात म्हणून सांगितलंय तुम्हाला. कशासाठी वापरले जातात दोन्ही पण? कंपॅरिझन साठी. लाईक, सो, ॲज. जर कवितेच्या ओळीमध्ये आलं तर समजायचं काय आहे? सिमिली.
जर लाइक सो एज न येता कंपैरिजन झालं तर समजायचं काय आहे मेटाफर आलं का तिथं आहे दोन्ही कशासाठी आहे कंपैरिजनसाठी त्यानंतर पुढचा बघूया आपण आलं का पर्सोनिफिकेशन नाव ऐकलं असेल तुम्ही चेतना गुणोक्ती मराठीमध्ये त्याला म्हणतात मराठीमध्ये तुम्ही शिकला असणार आहात चेतना गुणोक्ती अलंकार पर्सोनिफिकेशन त्याला वाचताना वाचायचं आहे पर्सोनिफिकेशन त्याची डेफिनेशन अशी आहे When a non-living thing is personified, means described as a human being, it is the use of personification. म्हणजेच काय जर कवितेच्या ओळीत निसर्गातील निर्जीव वस्तूला सजीव मानून तिला मानवीय गुण म्हणजेच काय ह्युमन क्वालिटीज बहाल केले जातात तेव्हा तेथे पर्सोनिफिकेशन अलंकार होतो म्हणजे निसर्गातल्या ज्या काही निर्जीव वस्तू आहेत त्यांना सजीव मानायचं आहे आणि ह्युमन क्वालिटी जे आहे म्हणजे आपल्या ज्या क्वालिटीज आहेत त्या क्वालिटीज त्यांना प्रदान करायचं याला म्हणायचं आहे पर्सोनिफिकेशन म्हणजे निर्जीव वस्तूला सजीव मानायचं आहे असं वर्णन तिथं केलेलं असेल ज्या कवितेच्या ओळीमध्ये असं वर्णन केले असेल की निर्जीव वस्तूला सजीव मानलेलं असेल ह्युमन क्वालिटी तिला दिलेली असेल त्याला म्हणायचं आहे पर्सोनिफिकेशन एक्झाम्पल घेतलं की तुम्हाला लक्षात येईल लगेच द स्टार्स डान्स इन द स्काय एक्झाम्पल असं आहे The stars dance in the sky. Human quality, सांगताय का कोणाला याच्यामध्ये human quality कोणती आहे किंवा निर्जीव वस्तू कोणती आहे तिला कोणती human quality दिली सांगताय का काय बघा द स्टार्स डान्स इन द स्काय स्टार्स काय आहे निर्जीव आहे डान्स करणं कोणाची क्वालिटी आहे ह्युमनची स्टार्स डान्स करतात का स्टार्स म्हणजे आकाशातील तारे म्हणतोय मी स्टार्स का अर्थ काय यायचं आपल्याला आकाशातील तारे द स्काय इथं बोललेलं आहे त्यामुळं आकाशातील तारे नाचत होती म्हणजे लुकलुकत होती असा त्याचा अर्थ होतो परंतु डान्स करणं ही ताऱ्याची क्वालिटी नसून कोणाची आहे ह्युमनची क्वालिटी आहे आणि डान्सिंगची जी ह्युमन क्वालिटी आहे ती कोणाला दिलेली आहे स्टार्सला दिलेली आहे ह्युमन क्वालिटी ऑफ डान्सिंग इज गिव्हन टू द स्टार्स असं वर्णन जिथं असेल त्याला आपण पर्सोनिफिकेशन म्हणतो लिहित असताना आपण असं लिहिणार द ह्युमन क्वालिटी ऑफ Dancing is given to the stars. अशा पद्धतीने आपल्याला एक्सप्लेनेशन लिहावं लागेल काय लिहिले आपण ह्युमन क्वालिटी मानवीय गुण कोणता डान्सिंगचा कोणाला दिलेला आहे द स्टार्सला असं वर्णन जिथं असेल निर्जीव वस्तूला सजीव मानून तिला ह्युमन क्वालिटी जिथं दिलेली असेल त्याला आपण म्हणायचं आहे पर्सोनिफिकेशन अलंकार तर हा एक महत्वाचा अलंकार आहे त्याच्यातला अजून सेकंड एक्झाम्पल मी तुम्हाला देतो The earth smiles when it rains. इथं सांगा कोणती निर्जीव वस्तू आहे आणि कोणती ह्युमन क्वालिटी आहे when it rains म्हणजे
अर्थ म्हणजे काय पृथ्वी ह्यूमन क्वालिटी कोणती आहे स्माइलिंग बरोबर क्वालिटी कोणती आहे स्माइलिंग ची कोण असं ऐकत सांगितलं आपल्याला अर्थ म्हणजे काय पृथ्वी पृथ्वी असते का नाही परंतु क्वालिटी तिथं दिलेली आहे काव्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी निर्जीव वस्तूला तिथं काय केलेलं आहे ह्यूमन क्वालिटी स्माइल तिथं दिलेली आहे मग द ह्युमन क्वालिटी ऑफ असे काव्य जे आपण काय लिहिणार स्माइलिंग द ह्युमन क्वालिटी ऑफ स्माइलिंग इज गिवन टू द अर्थ एवढाच फक्त फरक होईल स्माइलिंगची जी ह्युमन क्वालिटी आहे कोणाला दिलेली आहे अर्थला दिलेली आहे हे अशा पद्धतीचं वर्ण तिथं असेल तिथं त्याला आपण पर्सोनिफिकेशन म्हणतो अजून एक एक्झाम्पल आहे देन अपॉर्च्युनिटी नॉट द डोअर When an opportunity knocks the door, sorry, knocks, open the door, knocks, comma, open the door. आता इथे बघा when an opportunity knocks, कोणती human quality आहे त्यामध्ये? Human quality कोणती आहे? संवाद साधला जातो ऍड्रेसर डायरेक्टली म्हणजे काय तिच्याशी संवाद साधणे मग संवाद साधण्याचा जेव्हा प्रयत्न केला जातो एखाद्या निर्जीव वस्तूशी किंवा मृत व्यक्तीशी संवाद साधण्याचा जेव्हा प्रयत्न केला जातो तेव्हा तिथं ऍपॉस्ट्रॉफी अलंकार होतो जर कवितेच्या वेळेमध्ये एखाद्या निर्जीव वस्तूशी किंवा मृत व्यक्तीशी संवाद साधल्याचं वर्णन केलं जातं तेव्हा तिथे ऍपॉस्ट्रॉफी अलंकार होतो एक्झाम्पल बघूया म्हणजे लक्षात येईल तुम्हाला Goodbye, my dear old home. Goodbye.
या ओळीमध्ये काय वर्णन केलेलं आहे का? गुड बाय माय डिअर ओल्ड होम, गुड बाय. कवी जो आहे तो काय करत आहे, आपलं राहतं घर सोडून, जुनं घर सोडून नव्या घरामध्ये जात आहे, आणि जात असताना तो जुन्या घराचा निरोप घेत आहे. तो घेताना तो बोलत आहे काय, गुड बाय घराला, तो बाय करत आहे, गुड बाय माय डिअर ओल्ड होम. घर बोलणार आहे का? नाही, घर बोलत नाही. घर कसं आहे? निर्जीव आहे. परंतु ते सजीव मानून त्याच्याशी बोलण्याचा, त्याच्याशी संवाद साधण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. म्हणून जर अशा पद्धतीने निर्जीव वस्तूशी संवाद साधण्याचा प्रयत्न जर कवीने केलेला असेल तर तेथे ऍपॉस्ट्रॉफी अलंकार होतो. ह्युमन क्वालिटी द्यायचं आणि त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करायचा. मग एक्सप्लेनेशन लिहित असताना आपण काय करणार आहोत? होम इज पर्सॉनिफाईड अँड ऍड्रेस्ड डायरेक्टली. कोणाला ह्युमन क्वालिटी दिलेली आहे तर होमला सजीव मानलेला आहे. होम इज पर्सॉनिफाईड अँड ऍड्रेस्ड डायरेक्टली. ऍड्रेस्डचा अर्थ काय तर संवाद साधणे, प्रत्यक्ष संवाद साधणे. ऍड्रेस्ड डायरेक्टली म्हणजे काय? प्रत्यक्ष संवाद साधणे, घराशी प्रत्यक्ष संवाद साधण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे. कोणाकडून? कवी कडून. मग असं वर्णन तिथं असेल तेव्हा तिथं आपण त्याला ऍपॉस्ट्रॉफी म्हणतो. अजून एक बघा, ओ बूम Give me the moonlight. काय झालेलं आहे? ओ मून गिव्ह मी द मूनलाइट. कोणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे? चंद्राशी संवाद साधण्याचा प्रयत्न इथं कवीने केलेला आहे. चंद्र बोलतो का? नाही. चंद्र सजीव आहे का? नाही. परंतु इथं त्याला सजीव मानलेला आहे आणि त्याच्याशी डायरेक्टली संवाद साधण्याचा प्रयत्न मून इज पर्सॉनिफाइड डायरेक्टली. मूनला काय केलेलं आहे? सजीव मानलेलं आहे आणि त्याच्याशी डायरेक्टली संवाद साधण्याचा प्रयत्न तिथं केलेला आहे. तर हे चार अलंकार ठीक आहे, लक्षात ठेवावे. परत एकदा रिव्हिजन सांगतो. कुठले कुठले बघितलेत आपण आज? पहिला कुठला झाला? सिमिली आणि मेटाफर. सिमिली आणि मेटाफर आपण बघितलेले आहे. दोन्ही कशासाठी वापरले जातात? कंपॅरिझन करण्यासाठी, तुलना करण्यासाठी दोघांचाही वापर होतो. महत्वाचं काय आहे तर सिमिली मध्ये काय शब्द येतात? तुलना करताना लाईक सो ऍज यासारखे शब्द वापरले जातात. तसे मेटाफर मध्ये लाईक सो ऍज वापरल्या जात नाही. ओके, दोन्ही मत आहे. जेव्हा तुलना असेल आणि तुलनेमध्ये लाईक सो ऍज वापरला असेल तेव्हा तुम्ही सिमिली म्हणायचं आहे. एक्सप्लेनेशन कसं लिहिलंय आपण? दॅट दॅट इज क्लिअरली कम्पेअर्ड विथ दॅट दॅट अँड इट इज शोन बाय द वर्ड लाईक सो ऍज. काय असेल आणि मेटाफर घेताना आपण काय करतो? दॅट दॅट इज इम्प्लिसिटली कम्पेअर्ड विथ दॅट दॅट एवढं. तर हे अशा पद्धतीने पहिले दोन बघितले आपण. त्यानंतर आपण दुसरा बघितलाय पर्सोनिफिकेशन आणि ऍपॉस्ट्रॉफी. पर्सोनिफिकेशन आणि ऍपॉस्ट्रॉफी कशाशी रिलेटेड आहे? दोन्ही निर्जीव वस्तूशी. कशाशी रिलेटेड आहे? निर्जीव वस्तूशी. त्याला काय केलं जातं? सजीव मानलं जातं. निर्जीव वस्तूंना काय? सजीव मानलं जातं. पर्सोनिफिकेशन मध्ये फक्त ह्युमन क्वालिटी दिल्या जाते. एखादी क्वालिटी तिला दिल्या जाते तर
ऍकॉस्ट्रॉफी मध्ये मात्र काय होतं ह्यूमन बॉडी मध्ये दिले जाते परंतु संवाद पण साधला जातो ठीक आहे पर्सनिफिकेशन म्हणल्यानंतर काय एखाद्या इंटू वस्तू ह्यूमन क्वालिटी बहाल करणे जसं आपण स्टार्सला डान्सिंगची ह्यूमन क्वालिटी दिली होती आणि ऍकॉस्ट्रॉफी म्हणजे काय निर्जीव वस्तूला सजीव मानायचे आणि त्याच्याशी संवाद साधायचे जसं एक कवीनं घराला गुड बाय म्हणलेलं होतं किंवा मूल सोबत तिथं बोलले असं तिथं संवाद साधलेला होता तर हे अशा पद्धतीचे चारही महत्वाचे आहेत याचे उदाहरणं आहेत आपल्याला अभ्यासाला आतापर्यंत जेवढे घेतलेले ते सगळे महत्वाचे आहेत त्यातलं कुठलाही एक्झाम तुम्हाला कधीही परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतो तर आज आपण इथंच थांबूया बाकीचे जे राहिलेले अजून काही अलंकार आहेत त्याच्याबद्दल आपण पुढच्या तासामध्ये चर्चा करूया 9:30 ते 10:30 टाइम टेबल तुम्हाला सांगितलेला आहे त्या वेळेमध्ये हजर राहायचं ओके okay.